गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचा दौरा केला. याच रुग्णालयात गेल्या 1.5 महिन्यात 34 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचं वास्तव समोर आलं होतं. त्याचे पडसाद विधानसभेतही उमटले होते. याच पार्श्वभूमीवर रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री दाखल झाले. पालकमंत्री बडोले यांनी यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली. रुग्णालयातील दुरवस्था पाहून पालकमंत्र्यांनाही धक्का बसला. यावेळी त्यांनी प्रसूतीसाठी आलेल्या महिलांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्रसूतीसाठी पैसे घेतल्याचाही आरोप झाला. त्यामुळे या प्रकरणात नवनवीन धक्कादायक गोष्टी पुढे येत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर कारवाईचं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं आहे. ज्या लोकांचं या ठिकाणी हलगर्जीपणा असेल किंवा काही लोकांनी ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्या संदर्भात कार्यवाही तर नक्की करूच. अजून अनेक तक्रारी या ठिकाणी दिल्या तर त्याच्या संदर्भातली पण चौकशी करण्याच्या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी आलो आहोत. निश्चितच या संदर्भात कुणी हलगर्जीपणा करत असेल, डॉक्टर या ठिकाणी या करत असतील किंवा कोणती निष्काळजी करत असतील त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करणार आहोत. जिल्हाधिकारी आज माझ्यासोबत आहेत. निश्चितच या ठिकाणी आपण आता दर 15 दिवसानं जिल्हाधिकारी महोदय पण या ठिकाणी एक भेट देतील आणि त्याचबरोबर ज्या विविध समित्या आहेत या संपूर्ण याच्यासाठी त्या आपण करू आणि नक्कीच या पुढे कोणची गैरसोय होणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.